बोरीवली पश्चिम के एनजी पार्क संकुल में यह देखिए युवाओं द्वारा भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया है। आज़ादी के 75वें वर्ष दिवस के मौके पर यहां पर युवाओं ने 75 बोतल रक्त जमा करने का लक्ष्य रखा था, लेकिन यहां पर अब तक 80-85 बोतल के ऊपर रक्त जमा हो चुका है, जिसे क्षेत्र के युवाओं ने बड़ी उपलब्धि बताई है। आइए आपको हम सुनाते हैं बोरीवली पूर्व एनजी पार्क संकुल के निवासियों का इस संबंध में क्या कुछ कहना है और यहाँ पर जो रक्त दिए हैं उनका क्या कहना है। इस रक्तदान शिविर का सहयोग बोरीवली ब्लड बैंक की तरफ से किया जा रहा है। बोरीवली ब्लड बैंक की जो यहाँ पर सहयोजिका हैं, डॉक्टर हैं, उनका क्या कहना है वो भी आपको हम सुनाते हैं। आज आम्ही रक्तदान ह्याच्यासाठी गेलो आहे, कारण की आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे आणि आमच्या भारतमातेचे जे देशाचे जवान यांच्या स्मरणार्थ आणि आमचा भारतमातेचा जो अमृत महोत्सव आहे 75 झालं, त्याबद्दल 75 अमृतसर महोत्सव आम्ही एक संकल्पना मांडली की सगळी मुलं आम्ही सगळे मिळून आमचे वरिष्ठ नागरिक आमचे मित्रमंडळी एकत्र मिळून एकत्र ध्येयाने आणि एकत्र संघर्षाने आम्ही सगळ्या गल्लोगल्ली प्रत्येक बिल्डिंगमध्ये उतरून जसे मतदानाला उतरतात तसे आम्ही सगळे मिळून एकत्र एक आपल्या रक्तदानासाठी 75 करायचेत म्हणजे करायचे, तर ते 75 आम्ही रक्तदान करून आम्ही गाठलं आहे। आता 85 झाले आहेत, थोड्यात आमचे बाकीचे मित्रमंडळी जे पाठच्या बॅकग्राऊंडला काम करत होतो ते आम्ही करू आणि 100 पार करण्याचा आजचा प्रयत्न असेल। आणि ह्याचा हेतू आहे की आम्ही हे रक्तदान करतो ते आम्ही फक्त बोरीवली ब्लड बँक डोनेशन करायचं म्हणून करत नाही, तर आपले जे खरोखर गरजू लोकांना हे आपल्या बोरीवली ब्लड बँक आहे ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, फक्त एवढंच आमचं हे हेतू आहे आणि त्या मार्गदर्शनाने आम्ही केलेलं आहे रक्तदान। काय करायचं या मुलांनी जी सगळे प्रत्येक वर्षी चांगलं आहे करतात हे आणि एवढ्या ब्लड बँकेचं केलेलं आहे, ब्लडचं त्यांनी केलेलं आहे आणि खूप यांच्याकडे खूप शिकण्यासारखं आहे। म्हणजे तरुण पिढ्यांकडनं आम्हाला म्हणजे सिनियर लोकांना खूप शिकण्यासारखं आहे आणि दरवर्षी एक चांगला झाला खर्च झाला आणि पुढच्या वर्षी आणखी याच्यापेक्षा आज यावेळी 100 टार्गेट केलं आहे, पुढच्या वर्षी 200 टार्गेट करण्याचा प्रयत्न करू। पण या मुलांनी जे केलं आहे ते मोठ्या नावाने जमलं नाही, एवढं चांगलं त्यांनी करून दाखवलं। हम आज यहाँ पे रक्तदान शिविर का आयोजन किया गया है एनजी पार्क में, क्या कहना चाहेंगे? मुझे ये कहना है कि एनजी पार्क सकुल दिवाळी किल्ला यांनी हा जो कॅम्प ठेवला आहे तो गरजू आणि इतरांच्या रहिवासी आहेत एन जी पार्कच्या इथे रावळपाड्यामध्ये, त्यांच्यासाठी हे नेहमी कार्यरत असतात आणि यांनी खूप शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम राखला आहे। आज सकाळपासून इथे जवळजवळ 85 युनिट्स आम्ही कलेक्ट केले आहेत, त्यांचा एक भाग आहे की थॅलिसेमिया मुलांसाठी ते मदत करणार आहेत आणि ह्या असेच प्रकारे तुम्ही आम्हाला सहकार्य करावे हीच विनंती आहे। थँक्यू। बहुत अच्छा लगा रक्तदान करके। मैं यही कहना चाहता हूँ कि सभी को रक्तदान करना चाहिए, क्योंकि यही रक्तदान ये श्रेष्ठ दान है। हर 3 महीने बाद हम लोग रक्तदान करते हैं कहीं भी रहे। आज एनजी पार्क ये लोगों ने हमको बुलाया रक्तदान करने, हम यहाँ पर आए रक्तदान किया, हमें बहुत अच्छा लगा। और हमारा यही कहना है सबसे कि आप लोग भी जो भी है वो रक्तदान करें, समाज के लिए बहुत अच्छा है। संतोष जगदाड़े। संतोष जी, आज आपने यहाँ रक्तदान किया, क्या कहना है? मेरा कहना यही है कि आने वाली पीढ़ी है ये आगे जाके ऐसे अपने हिंदू समाज को आगे बढ़ाने के लिए रक्तदान करे, और आने वाली पीढ़ी को ये करना चाहिए। उनके दो जय महाराष्ट्र, उनके मैं दो शब्द।